प्रमोद बोले इयत्ता जी विषय गणित चौकोन आणि चौकोनाचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण चौकोनाचे 10 घटक अभ्यासले। या चौकोनाच्या 10 घटकांपैकी विशिष्ट घटकांवर जर अटी घातल्या तर चौकोनाचे निरनिराळे प्रकार आपल्याला मिळतात। त्यापैकी पहिला चौकोनाचा प्रकार म्हणजे काटकोन चौकोन, किंवा त्याला दुसरे नाव आहे आयत। ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला आयत असे म्हणतात। मग यावरून आपल्याला चौकोनाचा या आयताचा पहिला गुणधर्म मिळतो, म्हणजे आयताचे चारही कोन काटकोन असतात, म्हणजे 90 अंश मापाचे असतात। त्यानंतर आता आपल्याला या आयताचे काही गुणधर्म अभ्यासायचे, त्यासाठी मी कंपास कर्कटक घेतलेला आहे। आता या आयताच्या सम्मुख भुजांची लांबी आपण या कर्कटकच्या सहाय्याने चेक करू। एबी ची लांबी आणि सीडी ची लांबी ही समान आहे, त्याचबरोबर बीसी ची लांबी आणि एडी ची लांबी समान आहे। यावरून आपल्याला आयताचा पहिला गुणधर्म मिळतो, तो आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। पहिला गुणधर्म आहे आयताचा, आयताच्या सम्मुख भुजा परस्परांशी एकरूप असतात। त्यानंतर आयताचे हे दोन कर्ण आता या कर्णांची लांबी आपण कर्कटकच्या सहाय्याने चेक करू। या दोन्ही कर्णांची लांबी समान आहे, म्हणजे आयताचा दुसरा गुणधर्म आयताचे कर्ण परस्परांशी एकरूप असतात। त्यानंतर हे दोन्ही कर्ण परस्परांना ओ बिंदू छेदताय। आता आपण बीओ आणि ओडी हे दोन्ही चेक करू कर्कटकच्या सहाय्याने। बीओ आणि ओडी दोन्हीची लांबी सेम समान आहे, त्याचबरोबर एओ आणि सीओची लांबी सुद्धा समान आहे। यावरून आपल्याला आयताचा तिसरा गुणधर्म मिळतो, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात। अशा प्रकारे आयताचे गुणधर्म आपण आकृतीवरून पडताळले, हे गुणधर्म बोईमध्ये लिहून घ्यायचे आणि यांचं पाठांतर करायचं।